एक एलईडी लागू शकेल असा क्रँक जनरेटर आपण बनवूया. यासाठी तुम्हाला 25 गेजची भरपूरशी कॉपर वायर, 2 निओडायमियमचे मॅग्नेट्स, थोडी फ्लेक्झी वायर, सीडी असे बऱ्याचशा वस्तू लागतील. सुरुवातीला 2 सीडीजमध्ये एक रबराचा गोल तुकडा बसवून असे कप्पी तयार करा. त्याच्या दोन्ही बाजूला स्टीलचे वॉशर्स बनवा. आता एक लाकडाचा स्टँड घ्या, त्याच्या खालच्या बाजूला असं भोक पडून त्यातनं एक स्क्रू घाला. नंतर एक शिलाईची बॉबिनही घाला. आता कप्पीच्या एका बाजूला भोक पाडून त्याच्यात एक स्ट्रॉ घालून हँडल तयार करा. आता कप्पी स्क्रूमध्ये घाला आणि नटणी ती जरा नीट त्याच्यामध्ये बसवून घ्या. नट खूप घट्ट करू नका आणि जी कप्पी तयार केली ती छान गोल मोकळेपणाने फिरेल ह्याची खबरदारी घ्या. आता एक PVC पाईपचा छोटा तुकडा घ्या, ज्याला 2 डायगनली ऑपोजिट अशी भोकं पाडलेली असतील. 2 ऍडजेल रिफिलचे तुकडे त्या 2 भोकांमध्ये असे बसवा. आता सायकलचा एक स्पोक एका ऍडजेल रिफिलमधनं असा घाला आणि मधोमध एक स्पंजचा छोटासा तुकडा ओवून घ्या आणि मग सायकलचा स्पोक दुसऱ्या रिफिलमधनं बाहेर काढा. स्पंजच्या तुकड्याला 2 निओडायमियमचे स्ट्रॉंग चुंबक असे बसवून घ्या आणि ते मोकळेपणी फिरतील ह्याची खबरदारी घ्या. आता 25 गेजची कॉपर वायर घ्या आणि ती ह्या PVC पाईपवर अशी गुंडाळायला सुरुवात करा. एकाच बाजूनी असे आपल्याला 500 वेढे या कॉपर वायरचे द्यायचे. ही झाली तुमची कॉईल तयार. कॉईलच्या बाहेरचे जे 2 कॉपर वायरचे तुकडे आहेत त्याचे इन्सुलेशन काढून घ्या आणि ते LED च्या 2 पायांना असे गुंडाळा. आता तयार झालेल्या कॉईलमध्ये एक छोटासा रबरचा तुकडा बसवा आणि लाकडाच्या स्टँडच्या वरच्या बाजूच्या भोकातनं ही कॉईल त्याला जोडून घ्या. पुन्हा चुंबक मोकळेपणाने फिरत आहेत याची काळजी घ्या. आता छोटा कप्पी जी आपण स्पोकच्या दुसऱ्या बाजूला बसवली आहे त्यातनं आणि मोठ्या कप्पीतनं एक रबर बँड घाला की तुमचा जनरेटर तयार झाला. आता जर मोठ्या कप्पीच्या हँडलला धरून तुम्ही गोल गोल फिरवलं तर चुंबकही गोल फिरतील आणि तुमचा LED किती छान पेटेल ते पहा. आहे की नाही सुंदरसा जनरेटर.